जाणार हे संध्याकाळी साधारण चित्र स्पष्ट झालं लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाचं. आणि त्याच्यामध्ये निकाल लागत असताना NDAला बहुमत मिळालं, परंतु साधारण जी अपेक्षा सातत्याने व्यक्त केली जात होती तिथपर्यंत काही तो आकडा पोचला नाही. पण बहुमत मात्र बहुमताचा आकडा यावेळेस गाठता आला. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काही फार समाधानी नाही आहे. त्याच्यामध्ये ती सर्वस्व सर्व जबाबदारी ही माझी आहे असं मी स्वतः मानतो, कारण जनतेने दिलेला कौल आहे. पण आम्ही कुठंतरी जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या करता कमी पडलो हे मला मान्यच करावं लागेल. आणि त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये जे काही अपयश आलेलं आहे या अपयशाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे. आज आम्ही सगळ्यांना बोलवण्याचा मागच्या सकाळी काही प्रमुख लोकांची एक बैठक घेतली होती, सगळे मंत्री होते, त्याच्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रामराजे नाईक निंबाळकर साहेब असे आम्ही सगळे बसलो होतो. आणि एकंदरीतच साधारण हे निकालाचं कशामुळे असे निकाल लागले, काय निकाल लागले याच्याबद्दलची चर्चा केली. आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांना आम्ही एकत्र बोलवलेलं होतं, MLA आणि MLC. त्याच्यातले काही जण येऊ शकले नाही त्यांच्या काही अडचणीमुळं. बाबा आत्रामांचं ऑपरेशन झालेलं आहे, कोणाच्या काही दुःखद घटना घडलेल्या आहेत अशा काही कारणांच्या निमित्तानं. परंतु जे येऊ शकले नाही त्यांनी पण फोनवर संपर्क साधला. आणि जे सातत्याने बातम्या देण्याचा प्रयत्न मीडियामध्ये आम्ही पाहतो आहे की कोणतरी आमचे विरोधक सांगतात की ह्यांनी संपर्क साधला, त्यांनी संपर्क साधला, असं काहीही झालेलं नाही आहे. सगळ्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे. अर्थात विरोधकांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे, मला बाकीच्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. परंतु बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे. आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो 1991 तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता. ह्यावेळेस कशामुळं त्यांनी मला पाठिंबा दिला नाही, बाकीचे तर मतदारसंघ बाजूलाच राहू द्या, परंतु शेवटी जनतेचा कौल असतो, लोकशाहीमध्ये तो स्वीकारायचा असतो. पुन्हा नाउमेद न होता लोकांच्या समोर जायचं असतं. म्हणजे मी तर सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगतो, यश मिळालं म्हणून हुरळून जायचं नसतं किंवा अपयश मिळालं म्हणून खचून जायचं नसतं. पुन्हा नव्या उमेदीनं आम्ही सगळ्यांनी एकंदरीतच उद्याच्या येणाऱ्या काही महिन्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्या संदर्भात आमची महायुती आहे, त्या महायुतीमधले देखील जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, ह्यांच्याशी पण चर्चा करून मागं लोकसभेच्या 48 जागांच्या संदर्भातला महायुतीचा निर्णय होत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या, कुठं आपण कमी पडलो, ह्यावेळेस आम्हाला साधारण एक गोष्ट जाणवली. मुस्लिम समाज हा आमच्यापासून दूर गेलेला होता. संविधानाच्या बद्दलचा जो काही मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यांना 400 पार अब की बार 400 पार हे यांना संविधान बदलायचं, घटना बदलायची असं काहीतरी एक त्यांनी प्रचार केला. आणि त्याही प्रचाराला मागासवर्गीय समाजाने थोडा बहुत प्रतिसाद दिला, म्हणजे मागासवर्गीय